सन 1674 शिवरायांचा राज्याभिषेक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपला होता. सगळीकडे अगदी चैतन्याचं वातावरण. पण याच मंगल प्रसंगी आदिलशाही सरदार बहलोल खान 15,000 फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतो. राज्याभिषेकासारख्या महत्वाच्या प्रसंगी बहलोल खानाला अंगावर घेणं महाराजांना परवडणार नव्हतं. पण याच कठीण समयी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर आपल्या 6 साथीदारांसह बहलोल खानाच्या 15,000 छावणीवर तुटून पडतात आणि आपले शौर्य दाखवून मृत्यूला सामोरे जातात. पण या ठिकाणी अनेकांना असा प्रश्न पडतो, 15,000 सैन्यावर प्रतापराव फक्त 6 जणांबरोबर का चालून गेले असते? अशी कोणती वेळ त्यांच्यावर आली की त्यांनी हे जगावेगळं धाडस केलं? अशाच काही प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या काही महिने अगोदर महाराज पन्हाळगडावर होते. शिवाजी महाराज मोठा राज्याभिषेक करण्याच्या तयारीत आहे याच्या बातम्या आदिलशाह, मुघल, इंग्रज, पोर्तुगीज यांच्यापर्यंत पोहोचत होत्या. या राज्याभिषेकाला बाधा निर्माण केलीच पाहिजे या उद्देशानं आदिलशाह 20,000 बलाढ्य सैन्य देऊन बहलोल खान नावाच्या सरदाराला स्वराज्यावर पाठवून देतो. याची खबर लागताच महाराज आपल्या सैन्याची जमावजमाव करण्यास सुरुवात करत. महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना आपल्याकडे बोलावले आणि त्यांना आज्ञा दिली, राज्याभिषेक तोंडावर आहे, खान वळवळ भारी करतो, त्यास मारुणी फत्ते करावे. राजांची ही आज्ञा मिळताच प्रतापराव सैन्य घेऊन त्वेषाने बहलोल खानावर चालून जा. टोन नदीजवळ उमराड या गावी बहलोल खान तळ ठोकून बसला होता. प्रथम मराठ्यांनी बहलोल खानाची रसद तोडली आणि नंतर त्याला पाण्यापासून तोडले आणि अचानक एका बाजूने प्रतापराव बहलोल खानावर चालून गेले. तलवारीला तलवार भिडली, तुंबळ युद्ध झाले. प्रतापराव आणि इतर मावळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि खानास धुळीस मिळवली. अपुरी शिबंदी, पाणी आणि मराठ्यांच्या अचानक हल्ल्याने खानाचे भरपूर नुकसान झाले. खानाला आता शरण झाल्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी बहलोल खानाने आपला वकील प्रतापरावांकडे पाठवला आणि तो शरण आला. बहलोल खानाने प्रतापरावांकडे अभयदान मागितले आणि तेच प्रतापराव चुकले. त्यांनी हाती आलेल्या बहलोल खानाला जिवंत सोडले आणि त्याला क्षमा केली. शिवरायांना ही बातमी समजली. आपल्या फौजेच्या पराक्रमावर राजे खुश झाले, पण हाती आलेल्या बहलोल खानाला जिवंत सोडले यावर राजे प्रतापरावांवर नाराज झाले. ताबडतोब राजांनी या कृत्याचा जाब विचारण्यासाठी प्रतापरावांना एक पत्र पाठवलं. बहलोल खानास मारून फते करावे अशी आज्ञा असताना त्यास अभयदान का दिली? सला काय निमित्त केला? प्रतापरावांनी राजांचं हे पत्र वाचल्यानंतर त्यांना खूप दुःख झाले. महाराज आपल्यावर नाराज आहेत ते ऐकून त्यांना खूप त्रास झाला. थोड्याच दिवसात रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरू झाली असतानाच बहलोल खानाने पुन्हा स्वराज्यावर आक्रमण केले. खान पुन्हा रयतेवर अत्याचार करू लागला. महाराजांनी प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, हा बहलोल खान वरचेवर येतो, यास गर्दीस मिळून फत्ते करावे. आम्ही राज्याभिषेकात गुंतलो आहे, यावेळी जर बहलोल खानाने मान वर काढली तर ते आम्हास परवडणार नाही, म्हणून तिथल्या तिथं बहलोल खान संपवा. हे पत्र मिळताच प्रतापराव पुन्हा एकदा बहलोल खानावर चालून गेले. त्यांनी नेसरीच्या खिंडीत बहलोल खानाला भेटले. समोर बहलोल खानाचे जास्त सैन्य बळ होते, या तुलनेत प्रतापरावांकडे अगदी मोजकेच सैन्य होते, त्यामुळे प्रतापरावांनी आम्हाला जास्तीची कुमक मिळावी असे पत्र राजांकडे पाठवले. पत्र मिळताच राजे भयंकर चिडले. त्यांनी बाळाजींना सांगितले, मी सांगतोय तसं लिहा, तुम्ही आपल्या वर्तनाने आम्हास नाखुश केलंय. तुम्ही ज्या खानास तह करून सोडले तो पुन्हा फौज घेऊन आमच्या मुलकात उतरतो, अशा माणसांचा एतबार तुम्ही कोणत्या आधारे धरला होता? त्याचा त्याच वेळी नाश केला असता तर त्याच्यापासून आज आम्हाला व तुम्हास तकलीफ नव्हती. आम्ही इकडे केवढ्या फौजांशी शत्रूच्या मातब्बर फौजांना सामना देतो हे तुम्ही जाणता. असे असता तुम्ही फेरकुमक मागावे हे शोभले नाही. जीवास राखून मुलुकगिरी करणे विरास योग्य नव्हे, म्हणून आम्ही तुम्हास दोष लावेल आहे. आता विजापूरकरांची फौज सफाई बुडवल्या खेरीस आमच्यासमोर कदापि येऊ नका. राजाचं हे खरमरीत पत्र वाचल्यानंतर प्रतापरावांना खूप दुःख झाले. राजे आपल्यावर पुन्हा नाराज आहे हे ऐकून प्रतापरावांना खूप वाईट वाटले आणि मग प्रतापरावांनी एक जगावेगळं धाडस केलं. आपले शिलेदार आनंदराव यांना आपले सैन्य घेऊन त्यांनी माघारी फिरायला सांगितले. महाशिवरात्रीचा तो दिवस भर दुपारी प्रतापरावांसह त्यांचे 6 शिलेदार घोड्यावर बसून खानावर चालून जाण्यास निघाले.
आता हे सात मावळे कोणाचेही काही ऐकण्यास तयार नव्हते. सातही जणांनी घोड्याला टास दिले आणि ते तडक खानावर चालून गेले. सात विरुद्ध 15,000 अशी स्थिती होती. हर हर महादेवचा गजर झाला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे छावणीत गोंधळ उडाला. पण 15,000 समोर सात जण किती वेळ टिकणार? लढता लढता हे सातवीर दिसेनासे झाले. काही वेळाने सात रेकामी घोडी छावणी सोडून इतरत्र पळत जाताना दिसले. राजांना ही बातमी समजली. राजांचे डोळे पानावले. त्यांना हे ऐकून फार दुःख झाले.